तिची गातात छान, बोलतात ती छान. तसं गाणं डॉक्टर पण चांगले त्यांनी गाणं, कवी पण चांगले आहेत. आमचे रूपबाई गझल गातात आणि तार पण लावतात, म्हणजे एकंदर ह्या रंगमंचावरती आक्रमण होत आहे. आमचे आशिषजी अशा ते पुस्तक प्रकाशित करतात, त्यात आमंत्रण पण देतात, विषय वेगवेगळ्या गोष्टी आहेत रंगमंचात होत आहे. तर मला त्यांनी एक गाणं दिलं, ते गाण्याचे शब्द होते ते हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा. बघा वजन कसं आहे ते. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओझा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू श्री शिव प्रभू शिवाजी राजा. शब्द बघा कसे आहेत, शब्दकळा कशी वेगळी, वृत्त बघा कसं आहे, यमक कसे बघा. एक लहान मुलगा चालत चालत निघाला होता भोगरू नाशिकला. कारण का, तर तिथं लोकांनी टिळकांनी एक प्रतियोगिता ठेवली होती की जो कुणी चांगला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांवरती गाणं लिहिलं त्याला एक पारितोषिक देण्यात येईल. त्यासाठी हा मुलगा तिकडे निघाला होता. त्या मुलाचं नाव होतं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वय काय असेल त्यांचं, वय होते 11 किंवा 11, पण दिसायचे किती, 5-6 वर्षाचे. उंचीच कमी होती आणि लहान वात आणि छोटे होते. ते त्या रंगमंचावर गेले, अनेकांनी भाग घेतला होता, सगळे संपले होते. आणि तात्या म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उभेले आणि गायले की हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओझा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा राजा, हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा. आणि त्याला पारितोषिक, पहिलं पारितोषिक त्याला मिळालं, पहिला क्रमांक त्याला मिळाला. पण लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये एक शंका होती, हा एवढासा लहान मुलगा हे इतकं चांगलं गाणं लिहील, ही शब्दकळा त्याला जमेल, ही वृत्त त्याला जमेल नाही. ह्याच्या वडिलांनी यांना गाडा घेऊन दिला असणार, ह्याच्या मास्तरांनी यांना गाडा घेऊन दिला असणार, ह्याच्या मोठ्या भावांनी यांना गाडा घेऊन दिला असणार. सगळा समारंभ झाल्यानंतर त्यांनी त्याला बोलून इथे बोला, आता मला खरं सांग, तुला पारितोषिक तर मिळालं, तुझा पहिला क्रमांक जरा मिळालाय, आता मला खरं सांग, हे गाणं तू लिहिलंस, तुझ्या वडिलांनी लिहिलं, मास्तरांनी लिहिलं, काय कुठं तरी आणि लिहून दिलं. सावरकरांनी त्यांच्याकडे बघितलं, लोकमान्य जर वयाच्या 15 वर्षी ज्ञानेश्वर भावातच मी का लिहू शकता, तुम्ही 11 वर्षी गाणं का लिहू शकता. हे उत्तर फक्त स्वातंत्र्यवीरच देऊ शकतात. आणि लोकमान्य टिळक त्यांना काय म्हणाले की हे गाणं तूच लिहिलंयस, कारण ज्ञानेश्वरीला भावातच मी का म्हणणार, तो एकटाच आहे. लोकांना माहीत आहे सगळ्या ज्ञानेश्वरी म्हणतात, भावार्थ लिपिक हा मूळ शब्द आहे. आता तुला माहीत आहे, आता अर्थ हे गाणं तूच लिहिलं आहे. असे हे सावरकर त्यांच्या प्रेरणेने हे ही ध्वनी पत्रिका झाली. जवळजवळ बाबासाहेब पुरोदरांनी सांगितलं की छत्रपतीला 300 वर्ष पूर्ण होत आहे आणि तुम्ही ध्वनी पत्रिका करा. तर मी त्यांना एक अट घातली की एकाही नवीन कवीला मी काव्य लिहू देणार नाही, कारण या गाण्याने ध्वनिमुद्रिकेची सुरुवात होणार आहे. हे हिंदू शक्ती ह्यानंतर कोण काय लिहिणार. तर बाबासाहेब आंबेडकर आहेत, कुसुमाग्रज आहेत, समर्थ रामदास आहेत, काय नंतर सगळं हिंदी कवी आहेत, ते भूषण असं म्हणजे आपण मोठं कवी घेऊया आणि हे ध्वनिमुद्रिका कोणी आहे. आणि त्याप्रमाणे ध्वनिमुद्रिका झाली, 300 वर्ष पूर्ण रीत होती तेव्हा ते ध्वनिमुद्रिका निघाली. आज 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत, मी ते ध्वनिमुद्रिका केली होती.